नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पन्न घेतले जात असते. जिल्ह्यातील सर्व पपई उत्तर भारतात जात असते, त्यामुळे तिकडील व्यापारी पपई खरेदीसाठी येत असतात. मात्र दरवर्षी हे व्यापारी मनमानी करत पपईचे भाव कमी करत असतात. यावर्षी सुरुवातीच्या काळात पपईला 11 रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि बाजारात उठाव नसल्याचे कारण देत पपईचे दर 4 रुपयांनी कमी केले आहेत. शेतकरी संघर्ष समितीने यासंदर्भात व्यापारी आणि शेतकरी यांच्यात समन्वयासाठी बैठक घेतली, मात्र तिला व्यापारी उपस्थित न राहिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पपई खरेदीच्या दरात प्रशासनाने हस्तक्षेप करून खरेदी बाजार समितीच्या नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पपई तोड बंद करून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी पपई उत्पादक कृती समितीने दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. पपईला सुद्धा भाव नाही आहे. पपईलाही तसंच खर्च जवळपास 1 लाख रुपये एकर खर्च होऊन गेलेला आहे. पण आज परत सगळे व्यापाऱ्यांची मनमानीने 8 रुपये किलो भाव त्यांनी ठरवला. पण ते 8 रुपये आपल्याला परवडण्यासारखा भाव नाही आहे. आणि बरंच काही खर्च झाला, त्याला खत पाणी वगैरे बरंच काही लागतं. तरी प्रशासनाने लक्ष द्यावं, हीच विनंती प्रशासनाला.